कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. पप्पे, तू आमची बहिणी तर आहेस, पण त्याहीपेक्षा तू आमची जास्त जवळची मैत्रीण आहेस. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा तू आमच्याशी मैत्रीण आहे ना तोडली, याचाच आम्हाला लई कौतुक आहे बघ. खरंच पप्पे, तू अशीच आमच्यासोबत कायम राह. तुझ्यासारखी मामाची पोरगी सगळ्यांना मिळायला पाहिजे. अगं बस बस, एवढा हरभऱ्याच्या झाडावर ना कचडू. आणि एक कायम लक्षात ठेवा, आता तुमची न्यू वहिनी तूच आहे, पण तुमची ओरिजिनल वहिनी मीच राहणार, कळलं का? चला जाऊ आवरा, तू झाला आवरायला मदत कर. हे सगळं काय होऊन बसलं, काय स्वप्न बघितली होती मी, आणि काय माझ्या वाट्याला आलंय. सिद्धार्थचा पत्ता नाही, आईपासून दुरावले, माझ्या करिअरचं काय होईल ते माहीत नाहीये. हे सगळं काय चाललंय माझ्या आयुष्यात. अगं वहिनी, तुझं अजून आवरून नाही झालं. आवडतेच तुझं वहिनी, माझ्या साखर पुढेला तू मला सजवलेलंस, आणि तो मोडला तेव्हा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिली. आज आम्ही तुला सजवणार आणि इथून पुढे येणाऱ्या कुठल्याही कठीण प्रसंगात आम्ही तुझ्या पाठीशी कायम उभे राहू. वहिनी तू फक्त सांग, मी तर तुझ्या पुढे पण उभी राहायला तयार आहे. मग बघू तुला कोण त्रास देतोय. बरं चला, आपण हिला मदत करूया. हा या इथंच बसून असाच हार गळ्यात चढवतानाची स्वप्न बघितली होती मी, पण काहींची स्वप्न ही स्वप्नच राहतात. आता काय, त्या स्वप्नांच्या आधारानेच जगायचं. तुला केस तुळजा, तुला सूर्यासारखा नवरा मिळा. तर ही आहे आमच्या वहिनींची रूम, आणि हे बघा ही रूम अशी सजवण्यात आली आहे, आणि ह्या आमच्या वहिनी रेडी. खटेट मस्त शॉट मिळालाय. ए पुरीनो, अगं आवरा पटा 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 पटा, आता काय हितच पूजा घालणार आहे का? चला आवरतो, झालंच आहे. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.